काय माय लग्नाच्या आधी हाताने कधी पाणी घेतलं नाही का कधी भाकर थापायचं माहिती नाही. शाळेमध्ये बी मस्त मजा करायची मैत्रिणी सोबत, घरी यायचं खेळायचं, मरणाचा धिंगाणा आयत खायचं प्यायचं लोळायचं. आणि नर्सिंग बी शिकली तर अर्धी वट शिकली, लग टाकलं लग्न करून. तरी पप्पा म्हणत होते नग नग, मीच म्हणलं टाक लग्न करून. शिकून लग्न केलं तर काय नुसत्या मरणाच्या भाकरी थापायच्या, धुणं भांडे काय काय नुसतं राशी आहे माझ्या इथं, कुठं काय नाही चांगलं. एवढ्या माठ्या भाकरी थापावं लागते. आता 4 महिन्यातून भाकरी करायला लागलीस, ती काय कुरकुर करायला लागलीच ग? हा तुला काय टाक म्हणलं नव्हतं अगर काय नाही, लय अशी बापाशी परी फिरी होतीस का काय म्हणावा. हा माय मला लय तिथं आलीस आणि जीवन जगत होतं, फलानं करीत होतं, माझे नर्सरीच गेलीन, अर्धवटच सोडलं. मग तवाच म्हणायचं बापाला माझं लग्न करू नका, मला सगळं ही काय माझं केलंय ते मला करिअर करू द्या म्हणून सिरे. आम्ही काय बोलत माग लागला होताव का काय, का तुझ्या बाय बापाच्या पायावर लोळण्या गेला होता आम्हाला द्यायचं म्हणून सिरे. हा काही तर तुला रोजच डांगराला जावं लागले का? 4 हेडपर आज बडवाय बसलीस ती लागलीस इथं बोल 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 बोल. काय आई तुम्ही समजून घेत नव, जरा सुद्धा समजून घ्यायचं ना ग म्हणता. अहो लग्नाच्या आधी काय सुद्धा केलं नाही हो मी, कोणत्या सुद्धा कामाला हात लावला नाही. इथं आले तसं माहीत व्हायला लागले, नुसतं शाळा घर शाळा घर, खाणं पिणं ते अभ्यास. याच्या पलीकडे काही माहीतच नव्हतं काम काय असते काय नसते ते. आता इथं आले थोडं देखील तुम्ही समजून घ्यायचं ना ग म्हणताव. काय तुला समजून घ्यावं काय नाही अग, कुठवर घ्यावं तुला समजून तरी. अभ्यास करीत होतीस का बोलबचन करीत होतीस ही तरी काय आम्हाला माहिती आहे. आम्ही तर घेताव बाया सगळं समजून, का तर शाळातली मुलगी आहे शाळातली मुली आहे म्हण म्हणू येत असतंय बाया करीत असतंय बाया म्हणून. तरी तू अजून आमच्या टांगड्या आमच्याच गळ्यात घालतीस का? हा अगं अभ्यास बी केला, कॉलेज बी केलं, शाळा बी केली, नर्सरी बी केली, तरी पुरी कवा बी काम करायचं ती करीतच असत्यात, तेवढं करून बी करीत असत्यात. आता तू म्हणतीस मायम्या निवडच केलं नाही. बाप न ग म्हणत होता लग्न करायचं, तरी म्हणलं करावं. सगळे चुलते मालते म्हणत होते लग्न करा म्हणून केलं तर हे राशीला येऊन बसलं माझ्या असलं सगळं. माय काय माय बोलतीस ग, तुला पटलं तरी फायजी. अग लय तुला माझ्या लेकाचा नाद लागला होता की अग, त्याला भाकरीचा तुकडा सुद्धा अशी ताटात मोडू देत नव्हतीस सारखा. हो ओ सर काय करायला, ओ सर जेवलाव का, ओ सर कुठं आहेत तुम्ही. अग त्याच्या उग उग नरड्याच्या खाली घास सध्या उतरत नव्हता, तसाच हात धुवायचा आणि बाहेर फोन घेऊन जायचा, आमच्या देखत बोलायचा नाही, लांब तिकडं जायचा रोडला. अगं त्याला आदान आणून सोडलं होतच की माय. आणि अजून काय म्हणतेच माय बापाच्या मनावर केलं मला नगच वाटत होतं फरानं झालं, अजून आणि का अशी बोलतीच. अहो मला नव्हता फोनचा नाद लागला, तुमच्या लेकराच लागला होता. माय सारखं सारखं फोन करते ते मला सारखं सारखं घरातले माणसं कटाळून गेलते कवर फोन करताय म्हणून पोरग ही कटाळा येणार नाही ना लग्नच मला नग बरं म्हणायचं करायचं. जेव्हा मी लग्न करा म्हणेल तेव्हाच करा म्हणायचं माझं लग्न, मला आता लग्नच करायचं नाही. मला काय माहिती लग्न झाल्यावर असं राशीला येऊन बसणार आहे म्हणून. नसतं लग्न केलं तर तुटकी मुटकी डॉक्टरीन तरी झाले असते, मस्त आयशा आरामी कसं राहिली असते, आपली आपली जिंदगी जगितली जगली असते चांगली. अगं माय कशाला तरी लग्न केलंच मग, डॉक्टरीनच व्हायचंच की घसा घसा सुया घुसवायला पेशंटला. अगं डॉक्टरीन बी झाली असतीस तरी तुला हेटपर बी करावे लागले असते की, ती काय आयते कुणी घातली असते का गडी बिडी होतीस म्हणून. तुला 2 का होईना पण करून खाऊन जावंच लागलं असतं ड्युटीला. त्या जाऊ द्या माय झालंय आता नका टेन्शन घेत बसू तुम्ही, झालंय आता कसं बस त्याला निभवावं तर लागल की मला शेवटपर्यंत. निभव माय कसं निभवायचंय तसं, एव का आम्ही बी निभिवले बेवड्या मेवड्या सगळं आता पस्तोर. आता तुला कसं करायचंय कसं नाही ती बघ. आता तू डॉक्टरीन हायच माय डॉक्टर नाहीये, इंजेक्शन देणार नाही डॉक्टरीनच व्हायचं होतं तर लग्नच कशाला करून घेतलंच माय. आणि माय बापाला म्हणायचंच की माझं लग्नच करू नका, मला डॉक्टरीनच व्हायचंय. टवळे लयच बोलतीस ग, लयच हाईच शिकली सावरलेली.